नाशिक उमेदवार किशोर दरडे यांच्या जीवाला धोका असल्याने दुपारपासून त्यांना नाशिक रोड पोलीस ठाण्यात ठेवले होते. दुपारी काय प्रकार झाला? काय प्रकार झाला? दुपारी फॉर्म भरायला काही नाही झालं. काही नाही, तुम्हाला मारण झाले? नाही नाही, काही स्वतःच्या सुरक्षेसाठी फक्त. काय सुरक्षा कशासाठी पाहिजे? केली अशी मला वाटलं बाबा सगळे लोक आपल्याला त्रास. काहीतरी कारण असं, काहीतरी कारण झालं ना. मग तुम्ही पोलीस स्टेशनला दुपारपासून बसलेले, काय नेमकं? काय दुपारपासून सगळे इथं वेटीस धरल्यासारखी परिस्थिती आहे. काय बघ नेमकं काय कारण? काहीच कारण नाही. तुमच्याशी आता मुख्यमंत्री बोलले, मग असे काय बोलले? कुठे बोलले? मध्ये कोण बोलले? मुख्यमंत्री बोलले ना. नाही नाही, निवडणूक लढवणार आहे का आता? तो माझा निर्णय, मी बघन. निर्णय घेतलाय का तुम्ही लढवायचा का मागे माघार घ्यायचं? ते बघा ना, तुम्ही माझे दोन चार दिवस झाले नाही, पण एवढं पोलिसांना वेटीस धरलं. तुम्ही पोलीस स्टेशनला वेटीस धरलंय, नेमकं कारण काय एवढ्या वेळ बसण्याचं? पोलिसांना वेटीस धरलं, पोलीस कर्मचारी मला फक्त माझ्या कुटुंबियाबरोबर सांगू जायचं म्हणून मी थांबलो. कोणी दबावण्याचा प्रयत्न केला होता का? नाही नाही, काही नाही. तुम्ही शेतकरी का शिक्षक आहे? शेतकरी. पोलीस घरापर्यंत सोडायला काय? आता तुम्हाला पोलीस घरापर्यंत सोडायला येतात, काय कारण नेमकं? कोणाचा दबाव आहे तुमच्यावर? नाही नाही, कोणाचा दबाव नाही. निवडणूक लढणार आहे आले होते, लढणार आहे का माघार घेणार? ते बघू ना वेळ आल्यो. त्याचं चालतं ना. फोन काय फोन केला होता? मला म्हणजे माझी हे लागेल म्हणतो ते सोडणार आहे ना. काय काय सिग्नेचर लागेल तेव्हा सोडतील ना. ते सोडी ना. आले त्यांना घ्यायला? कोपरगावरून. बरं, कोण आहे तुमचं? मुलगा आहे. सिग्नेचर घेतली तुमची? आता घरी घेऊन जात. कुठं? आता कोपरगाव. तुम्ही आता पोलीस बंदोबस्तात जाणार? का पण पोलीस बंदोबस्त घेतलं? नाही नाही, तसं नाही. पोलीस बिलीस नाही काहीच. तसं तुमच्या मर्जीने घेऊन जा. कोणाचा दबाव नाही? कोणीच नाही, अजिबात नाही दबाव. डमी उमेदवार किशोर दरडे यांना त्यांच्या आई वडील आणि बायकोच्या ताब्यात पोलिसांनी देऊन पोलीस संरक्षण मध्ये घरापर्यंत सोडवण्यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यापासून पोलीस त्यांना घेऊन घराकडे निघाले आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.